नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात आमचा चॅनल सम्राट सॉफ्ट लॉन, जो की लॉनबद्दल पूर्णतः माहिती, योग्य माहिती जी तुम्हाला पुरवते. आपण आता लॉनबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ की आपल्याकडे कोणत्या प्रकारचे लॉन अवेलेबल आहेत, कोणते कोणते लॉन महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये जे की मिळतात आणि त्यांची प्रतवारीनुसार क्वालिटी कोणती चांगली आहे, त्याचप्रकारे कोणत्या प्रकारचे लॉन हे आपल्या गार्डनसाठी योग्य आहेत याची पूर्णतः माहिती तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये आम्ही तुम्हाला लॉनचे विविध प्रकार दाखवतो. आता हा जो फॉर एक्झाम्पलसाठी घेतला तर तुमच्या समोर जो आत्ता सॉफ्ट लॉन जो दिसतो त्याचं नाव आहे कोरियन कार्पेट. कार्पेट म्हणण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आम्ही हे लॉन कार्पेट फॉर्ममध्ये विकतो, त्यामुळे याला कोरियन कार्पेट असे नाव देण्यात आले. लॉनचे मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये 5 ते 6 प्रकार हे मिळाले जातात. त्याच्यामध्ये प्रथम एक प्रकार असा आहे कोरियन कार्पेट, दुसरा आहे तैवान, तिसरा आहे पासपलम लॉन ग्रास ज्याची पाती खूप मोठ्या प्रमाणात असतात, मोठी असतात 2 ते 3 इंच असतात. चौथा प्रकार आहे अमेरिकन ब्लू ग्रास ज्याची पाती खूप सॉफ्ट आणि छोटी असते. त्यानंतर सिलेक्शन वन हा एक प्रकार आहे जो की सेम अमेरिकन ब्लू ग्रास सारखाच आहे, सॉफ्टनेस त्याच्यामध्ये पण छान आहे, परंतु तो फक्त स्पीच क्रिकेट स्पीचेससाठी हा प्रेफर केला. बर्मुडा लॉन ज्याच्यामध्ये ग्रेड ए आणि बी क्वालिटी दिली जाते, तर ही ग्रेड ए आणि बी क्वालिटी स्पेशली इंटरनॅशनल फुटबॉल क्रिकेट स्टेडियम यासाठी वापरली जाते. या लॉनमध्ये त्यांची क्वालिटी ही खूप सुंदर असल्याने आणि त्याची ग्रोईंग स्पीड ही ॲव्हरेजली खूप छान आहे. तो उंच न वाढता हा जमिनी सपाटीला वाढतो, म्हणून ग्रेड ए आणि बी असे 2 प्रकार दिले ते यूज केले जातात. 5वा प्रकार जो आहे तो आहे, सॉरी मी लॉनच्या माहितीमध्ये विसरलो, प्रथम कोरियन कार्पेट, तैवान, तुमचा अमेरिकन ब्लू ग्रास, पासपलम, सिलेक्शन वन ग्रास, या प्रकारचे 5 लॉन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे की तुम्ही क्वांटिटी क्वालिटी बघितली असेलच. तुमच्या समोर आत्ता सध्या जो लॉन दिसतो आहे तो आमचा एक छोटासा डेमोस पीस आहे जो कोरियन कार्पेटचा. कोरियन कार्पेट हा एकदम सुंदर, दिसण्यासाठी सॉफ्ट आणि ग्रीन आहे, ज्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. खूप उत्तम प्रकारे हा लॉन ग्रो होतो. आता काही ठिकाणी तुम्ही जे लॉन बघितल्यानंतर काही खराब दिसतंय, आता ही खूप सुंदर पाती पण त्याच्या शेजारी पाहिलं तर थोडेसे खड्डे पडले. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही लॉन लावत असताना फर्टिलाइज करताना योग्य प्रकारे जमिनीची लेवल न करणे, पाणी पुरवठा थोडासा कमी जादा होणे, खताचं प्रमाण कमी जादा होणे या कारणास्तव थोडासा खराब झालेला. तर अशा प्रकारे तुम्ही लॉन मेंटेन करू शकता. हे छोटंसं जे गार्डन तुमच्यासमोर आता सध्या दिसतंय ते आपलं एक छोटा घरासमोर तुमच्या रिसॉर्टमध्ये म्हणाल तर रिसॉर्टसाठी, बंगलोसाठी, तुमच्या गार्डनिंग प्लॉटसाठी एकदम उत्तम अशा प्रकारचं लॉन आहे. त्याची छोटी छोटी पानंही तुम्हाला कधीही टोचणार नाही. भरपूर कस्टमर्सला किंवा गार्डनर्सला क्वेश्चन आहे की लॉन टोचते, हा जो प्रकार आहे तो सेंट अगस्तीन होता, ज्याचं नाव जे आहे सेंट अगस्तीन ते आपल्या इंडियामध्ये नसून ते बाहेरील नाव आहे, तो लॉन टोचतो. परंतु आत्ता सध्या जे लॉन तुम्ही बघताय हे कोरियन कार्पेट, त्याची वाढ सुंदर आहे, कलर खूप छान आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर डे आफ्टर डे पाणी देत असाल आणि मेंटेन करत असाल तर हे लॉन तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. धन्यवाद.